दिवस आणि आमचं अरण्य बनलेलं आहे भगत सिंग. आणि आमच्या अरण्याचं आज आहे गाणं. जर त्याला चान्स भेटला तर अरण्य म्हणणार आहे गाणं. कोणतं गाणं म्हणणार आहे? कोणतं गाणं म्हणणार आहे सांग ना. बेसनू चलो है ना. हा कसं दिसतंय अरण्य म्हणणार आहे बेटा. सांग कोणतं गाणं म्हणणार आहे. बेसनू चलो. आमचा फेटा कसा स्टेजवरच म्हणशील का? हा आपण दुरुस्त करू. अजून एकदा इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. हा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. तर अरण्याच्या परफॉर्मन्सनंतर त्याला आमच्या नावंदर काकूंनी बोलावलं होतं. तर आम्ही गेलो त्यांच्याकडे. तर हे आहे त्यांचं घर. आणि इथे त्यांनी त्यांचे ज्या ज्या शहरामध्ये घरं आहेत ना त्याचे दोन फोटोज लावलेले आहेत. एंट्री जिथे होते त्या विंगमध्ये त्यांनी ते लावलेले आहेत. सो त्यांच्या इतक्या शहरांमध्ये घरं आहेत. कोलकाता आहे, नाशिक, अकोला, जालना, नागपूर, लंडन, असे बऱ्याचशा देशांमध्ये सुद्धा आणि सिटीमध्ये सुद्धा आहेत. आणि हे आहे त्यांचं साखरडोलचं खेड्यावरचं घर. सो त्याचासुद्धा एक साईडला त्यांनी फोटो लावलेला आहे. सो त्यांच्या घरी इतके काकूंनी झाडं लावलेले आहेत आणि इतक्या कलाकुसरीच्या वस्तू बनवलेल्या आहेत. तर अरण्य नेहमी येतो तिथे, एकटाच येतो तो. तर सुखधाम असं त्यांच्या घराचं नाव आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता त्यांच्या घरी काय काय वस्तू त्या काकूंनी बनवलेल्या आहेत आणि किती केअर त्या झाडांची घेतात आणि कशाप्रकारे ते सगळं काही मेंटेन करतात. सो तर बऱ्याच वर्षापासून मला बोलवत आहेत, लग्न झालं तेव्हापासून. पण आज योगाला त्यांच्याकडे जायचा. सो हे आहे त्यांचं टेरेस गार्डन जे त्यांनी बनवलेलं आहे. आणि आता शेवटी झाडांसोबत तर माझी दोस्ती वाढलेलीच आहे नर्सरीमुळे. सो कुठेही झाडं दिसले की तिथे जाण्याचा मोह आवरत नाही. आणि काकूंकडे मला खूप दिवसांपासून जायचं होतं. तर त्यांनी त्यांच्या टेरेसवरतीच पहा किती सुंदर पद्धतीने झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येक झाडाची त्या स्वतः काळजी घेतात. आणि एक पानसुद्धा खाली गळलेलं दिसत नाही किंवा एका झाडालाही पिकलेलं पान दिसत नाही. तर त्या 24 तास झाडांची सेवा करतात, झाडांची केअर करतात आणि त्यांना खूप आवड आहे. मी नुसतं झाडं लावत नाहीत तर त्यामध्ये विविध प्रयोगसुद्धा त्या करत असतात. सो कुठल्या झाडाला एखादी मॉस्टिक बनवून लावणे, त्याला वेगळा आकार देणे, हे सगळे कामंसुद्धा त्या करतात. आणि एवढ्या वयामध्येसुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टीची आवड आहे पाहून खरंच आपल्याला लाजल्यासारखं वाटेल की इतकं वय होऊनही
आवडीने त्या सगळ्या गोष्टी करतात आणि स्वतः इंटरेस्ट घेऊन करतात, हे खूप महत्त्वाचं आहे. सो त्या मला झाडं दाखवत होत्या आणि सगळे झाडं पाहून खरंच खूप मस्त वाटलं. दिवस असता तर आणखी छान व्हिडिओ काढता आला असता, पण म्हटलं परत कधी येणं होईल, कारण 7 वर्षात आत्ता तर पहिलं आपलं जाणं झालं, परत कधी वेळ मिळेल. तर इथे पहा तुम्हाला मनी प्लांट दिसतं आहे, त्यांनी मॉस्टिक कशी त्याला अशी छत्री टाईप बनवलेली आहे इथलीसुद्धा. सो दोन्हीही मनी प्लांटला त्यांनी तशा प्रकारे केलेलं आहे आणि या सगळ्या मॉस्टिक वगैरे घरीच त्या बनवतात. हे नारळाच्या दोरीपासून बनवलेली आहे. सो खूप सुंदर पद्धतीने त्यांचं टेरेस गार्डन त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आणि विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटेल की इव्हन माती जरी असली तरीही त्या अशीच टाकून ठेवत नाहीत. माझा तरी नर्सरी असून इतका सगळा झाडांचा पसारा असतो, पण त्यांचं ते टेरेस गार्डन आहे, इतके झाडं असूनसुद्धा म्हणजे झाडासाठी लागणारं जे काही शेणखत असेल ते सुद्धा त्या म्हणाल्या की मी बारीक कुटून त्याचं पावडर बनवून ते डब्यामध्ये भरून ठेवते, जेणेकरून पसारा होणार नाही आणि ते घाण दिसणार नाही. सो इतकं सगळं सिस्टमॅटिक त्यांचं काम आहे आणि ते पाहून मला खरंच खूप मस्त वाटलं आणि एक प्रेरणासुद्धा मिळाली की ह्या सगळ्या कामांमधून एक ऊर्जा भेटते. आणि आम्ही मस्त गप्पासुद्धा केल्या, खूप छान छान अनुभव त्या त्यांच्या मैत्रिणीचे वगैरे सांगत होते. आम्ही त्यांना काही झाडांची नावं सांगत होती, ते बघ किती शायनी हे टिंगल हार्टचं झाड दिसत आहे. आणि हे सगळे झाडं जे आहेत त्यांनी कटिंगपासून ग्रो केलेले आहेत, असं नाही आहे की प्रत्येक झाड विकतच आणलं किंवा त्याचं प्लांटच त्यांनी तयार केलं, तर जे झाडं सहज तयार होतात ते कटिंगपासून बनवले. इथे वॉलवरचं झाड त्यांच्या फ्रेंडनी त्यांना दिलं, म्हणजे त्यांच्या शाळेतल्या मैत्रीण 50 वर्षांनी भेटल्या. आणि हे झाड पहा किती सुंदर आहे. त्यानंतर इथे गुढीपाडवा होता म्हणून गुढीचं डेकोरेशन, त्यानंतर यामध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू ही हँडमेड आहे आणि त्यांनी बनवलेली आहे. त्यांनी तर इथे जे तुम्हाला दिसत आहे वॉल आर्ट त्यांनी बनवलं, याला जे फुलं काढलेले आहेत ना, जे आपल्या घरी बॅग येतात आता त्या बॅगच्या कापड जे आहे त्याच्यापासून बनवलेले ते फुलं आहेत. त्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय हे काहीतरी त्यांनी नाव मला सांगितलं पण मी विसरली, इथेसुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. प्लस इथे दिसत आहे इथे भाजी वगैरे वाढायचं ते त्याचं पण त्यांनी डेकोरेशन तसं बनवलेलं आहे. त्यानंतर ही इथे फेविकॉलची भरणी आहे ज्याच्यावरती त्यांनी डेकोरेट करून असं पॉट टाईप त्याला बनवलं, त्याला लोकरचे फुलं वगैरे लावले. आणि त्याचं नेहमी त्यांचं काही ना काही सुरू असतं. ही बॉटल आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या नातवाचा फोटो लावला, जो की खूप हुशार आणि टॅलेंटेड मुलगा आहे, तर तो लंडनला असतो त्याच्या आईबाबांसोबत. सो या पूर्ण अलमारीमध्ये त्यांचं हे डेकोरेशनचं काम, हे काही क्राफ्टचं काम त्यांचं सुरू असतं आणि त्या बनवत राहतात. सो हे एक पहा, एक लाकडाचा तुकडा आहे त्याच्यावरती त्यांनी तो फोटो लावलेला आहे आणि काय त्यांना आठवत नव्हतं त्याला ॲक्च्युली काय म्हणतात. सो त्यांनी सुंदर ते फ्रेम बनवलेली आहे. तर त्यांना असे खूप आवड आहे आणि विशेष म्हणजे त्या इतक्या उत्साहाने त्या सगळ्या गोष्टी करतात आणि अरण्य त्यांच्याकडे नेहमी जात असतो. सो तोसुद्धा खूप मस्त तिथे राहतो. सो इतकं सुंदर त्यांच्या घरी जाऊन वाटलं की इतकं जुनं घर आहे ते, तरीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ते मेंटेन करून ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे त्यांचा वेळसुद्धा मस्त जात असेल आणि त्यांना खरंच त्या गोष्टींचा आनंद मिळतो हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आणि हे सुद्धा त्यांनी पॉट जे दिसत आहे तुम्हाला स्टँड, ते बनवूनच घेतलेलं आहे या लाकडाच्या 3 काठ्या त्याला लावून. बाजूला जे सापासारखं दिसतंय ते सुद्धा एका झाडाची वाळलेली मूळच आहे. बापरे, 50 वर्ष आधी आधी कॉलेजच्या टाइमला खाली हो ना स्नेक प्लांट माझीच्या अरे टपऱ्या कोणाकडे आलो आपण सा आजीकडे. आजीचं नाव कोणती आजी आहे सांग ना. इंदू आजी म्हण ना. तर हा आहे त्यांचा फॅमिली फोटो, हे त्यांचे मुलं नातू आणि सून आहेत. आणि हे त्यांच्या किचनमध्ये पण त्यांनी प्लांट्स ठेवलेले आहेत आणि इतक्या सुंदर ते झाडं तिथेसुद्धा दिसत होते. सो खूप मस्त, म्हणजे इव्हन कडुलिंबाच्या ज्या काही फुलोरा असतो त्याचंसुद्धा त्यांनी टेबलवर डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे त्यांचं देवघर.
सो खूप सुंदर पद्धतीने त्याने त्यांचं घर मेंटेन करून ठेवलेलं आहे. सो जुनं घर आहे असं ते पाहून अजिबात वाटणार नाही. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. अरण्याचं गाणं कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप